आज धारावी करता जो मोर्चा उबाटातर्फे जो घोषित करण्यात आलेला आहे तो खऱ्या अर्थाने जसं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे काही बिल्डरांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि मुंबईतल्या काही बिल्डरांना फायदा व्हावा याकरता त्याकरता हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आपल्या व्यक्तिगत आर्थिक स्वार्थाकरता हा मोर्चा उबाटातर्फे काढण्यात येत आहे. याच्यात कुठेही धारावीकरणकरता प्रेम नाही आहे आणि धारावीकरणकरता आस्था नाही आहे आणि धारावीकरांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हा कुठलाही मोर्चा नाही. जर खऱ्या अर्थाने जर धारावीकरांना न्याय द्यायचा असला असता आणि धारावीकरांवर प्रेम असलं असतं तर माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे ज्यावेळी ह्या देशाचं महाविकास आघाडीची धुरा वाहत होते त्यावेळी या राज्याची सॉरी त्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री म्हणून आणि धारावी DRP चे प्रमुख कारण त्यांच्या आधिपत्याखाली धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट त्यावेळी होता त्या 2.5 वर्षात धारावीकरता कुठलाही निर्णय त्यांनी घेतला नाही आणि धारावीकरता कुठली बैठकही घेतली नाही. त्यामुळे ज्यावेळी मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांनी धारावीकरांकरता काही करू शकलं नाही. ज्यावेळी त्यांना घटनात्मक अधिकार होता त्यावेळी त्यांना काही त्यावेळी त्यांनी धारावीकरांकरता काही करू शकलं नाही तर ते आता का कसं काय करतील हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि जसं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले की बिल्डरांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे ह्याच्यात आता हे संशयाचं वातावरण निर्माण होतं. याचं मूळ कारण आहे की ज्या मूळ मुद्द्यावर खऱ्या अर्थाने धारावीकरांचा रिडेव्हलपमेंटच्या विषयासंदर्भात विविध विषय आहेत आणि त्या विषयासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. यापूर्वीच निर्णय घेतले आणि त्या निर्णयानुसार टेंडर काढण्यात आला आणि त्या टेंडरच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्याकरता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने राज्य सरकारचा प्रोजेक्ट आहे आणि हा प्रकल्प SPV च्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे स्पेशल प्रोजेक्ट व्हेकल. आणि त्या स्पेशल प्रोजेक्ट व्हेकलच्या माध्यमातून अदानीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अदानी ह्या संपूर्ण प्रकल्पाला फायनान्शियल सपोर्ट करणार आहे आणि हे SPV मॉडेल संपूर्ण देशभरात मेट्रो असेल राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध प्रकल्पाकरता वापरण्यात येतं आणि तेच सेम SPV मॉडेल धारावीकरता आता राबवण्यात येत आहे. त्यामुळे ह्याच्यात ही नवीन काही गोष्ट नाही आणि जी माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेबांना ह्या सर्व गोष्टींची कल्पना आहे ते मुख्यमंत्री असतानाच यापूर्वी एक ग्लोबल टेंडर काढण्यात आलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वेळचं ते टेंडर रद्द करण्यात आलं आणि ते टेंडर रद्द करून दुसरं हे नवीन जे टेंडर काढलं त्याचं कारण हे होत होतं की जे जुनं टेंडर होतं त्या टेंडरमध्ये रेल्वेची जागा अंतर्भूत नव्हती आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्यावेळचे रेल्वेमंत्री यांनी धारावीकरता रेल्वेची जागा उपलब्ध करून दिली आणि ती अट नवीन टाकल्या कारणामुळे नवीन टेंडर काढण्यात आला आणि हे सर्व टेंडरच्या कंडिशन माजी मुख्यमंत्री एक उद्धवसाहेब ठाकरे यांच्या निदर्शनात त्यावेळी आणून दिले होते आणि त्यांच्या संमतीनेच हे नवीन टेंडर काढण्यात आलेलं आणि कॅबिनेटची त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आज मोर्चाला नेतृत्व करताना ते ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख करतात ते अत्यंत दुर्दैवी आणि धारावीकरांची दिशाभूल करणार आहे कारण जे मुख्यमंत्री त्यावेळी ते असताना ज्या गोष्टी झाल्या होत्या त्याच गोष्टींची पुढे आजचा जे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे नवीन टेंडरची जी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे ती त्यावेळच्या महाविकास आघाडीच्याच टर्म कंडिशनप्रमाणे केलेली आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टींची कुठे माहिती नाही ही जी वाच्यता ते करत आहेत ते अत्यंत दुर्भाग्यपूर्वक आहे आणि धारावीकरांच्या दृष्टिकोनातून दिशाभूल करणार आहे. आणि ज्या TDRच्या संदर्भात जे वक्तव्य करत आहेत TDRच्या संदर्भात जो निर्णय झालेला आहे तो निर्णय राज्य सरकारच्या UD डिपार्टमेंटने घेतलेला आहे. त्याच्यात महत्त्वाची भूमिका हीच आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की TDRची जी जो किंमत असेल किंवा हे असेल तर ते रोज त्याची चेंजेस होतात त्यानुसार आणि आपल्या सर्वांना माहिती आहे एक राज्य सरकारचा एक पूर्वानुभव आहे. NTC ची जागा राज्य सरकारने ज्यावेळी एका आपल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकरता घेतली होती तर त्या जागेची किंमत त्यावेळी 1200 कोटी होती आणि ते 1200 कोटीच्या प्रति राज्य सरकारने त्यांना तो संपूर्ण जागा विकत घेण्याचा प्रक्रिया पूर्ण केली होती. नंतर NTC ने ते TDR बाजारात विकण्याकरता काढले तर त्या जागे त्या TDRची किंमत 600 कोटी झाली आणि 600 कोटी NTC चा लॉस झाला. तर तो अनुभव घेता जर ह्या ठिकाणी प्रकल्पाला संपूर्ण ज्या रकमेचा जर TDR मिळाला अदानी किंवा
संपूर्ण ह्या प्रक्रियेमध्ये राज्य सरकार संपूर्ण टी डी आर राज्य सरकारच्या आधिपत्याखालीच असणार आहे आणि भविष्यात जर टी डी आरची किंमतच जर आपल्याला ह्या प्रकल्पाला राज्य सरकारला मिळाली नाही तर हा प्रकल्प तोट्यात पण जाऊ शकतो आणि आर्थिक अडचणीत पण निर्माण होऊ शकतो म्हणून ती अट त्याकरता टाकलेली आहे. कारण तो जो एन टी सीचा वेळचा जो अनुभव होता की 1200 कोटीचा टी डी आर नंतर मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू फक्त 600 कोटी रुपये राहिली तर तसंच ह्या प्रकल्पात जी आर्थिक पाठबळ राज्य सरकार आणि अदानीच्या माध्यमातून जे एस पी व्ही जे करणार आहेत तर ते आर्थिक पाठबळ भविष्यात त्याच्यात आर्थिक कमतरता भासू नये त्याकरता ती अट टाकण्यात आलेली आणि पण ती अट टाक प्रक्रिया पूर्ण केली असताना अजून हरकती आणि ज्या सूचना आहेत त्यांची प्रक्रिया बाकी आहे. जर ह्यांना या संदर्भात हरकती होत्या तर ह्यांनी रितसर सूचना त्या संदर्भात हरकती आणि सूचनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होतं. परंतु दुर्दैवाने माजी मुख्यमंत्री असूनसुद्धा ही ह्या प्रक्रिया न करून केवळ धारावीकरांना दिशाभूल करून टी डी आरच्या माध्यमातून धारावीकरांची दिशाभूल करत आहेत. टी डी आरची ही प्रक्रिया ही एक तांत्रिक भाग आहे आणि धारावीच्या प्रकल्पाला आर्थिक सहाय्याच्या दृष्टिकोनातून तो एक अटी आणि शर्तीचा भाग आहे. त्यात कुठेही विकासकाला फायदा होईल असं राज्य सरकारची भूमिका नाही आहे. हा मोर्चा इतर विकासकांना फायदा होईल याकरता हा काढण्यात आलेला आहे. मुंबईतले इतर जे विकासक आहेत बिल्डर आहेत त्यांनी सुपारी देऊन हा मोर्चा काढण्यासाठी सांगितलेला आहे असं आता संशयाचं वातावरण निर्माण होत आहे. धारावीकरांची जी मागणी ह्यापूर्वी 400 स्क्वेअर फीटची होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे सरकार होतं त्यावेळी संपूर्ण धारावीचा जो एफ एस आयचा अभ्यास करून कारण धारावीला सिव्हिल एव्हिएशनचं पण रिस्ट्रिक्शन आहे हाईट रिस्ट्रिक्शन आहे त्यामुळे एक मर्यादित हाईटपर्यंत धारावीत इमारती बनू शकतात आणि धारावीचा जो 70-30चा फॉर्म्युला आहे त्या 70-30चा कारण 70% रिहॅबला आणि 30% सेल कॉम्पोनंट अशा प्रकारचा तो फॉर्म्युला आहे. त्या 70%मध्ये रिहॅब लोकांना बसवण्याकरता जे स्क्वेअर फीट अवेलेबल होतं त्या स्क्वेअर फीटनुसार 350 स्क्वेअर फीटचे डिझाईन त्यावेळी बनवली होती आणि जी कायद्यात तरतूद आहे आणि जी फिजिकल वायबल आहे त्या ठिकाणी प्रॅक्टिकल वायबल आहे त्यानुसार 350 स्क्वेअर फीट त्यावेळी मान्यता आहे. धारावीकरांनी त्याला मान्यताही दिली होती आणि माननीय उद्धव साहेबांनी पण त्याला मान्यता दिली होती आणि धारावीत 350 स्क्वेअर फीटला मान्यता मिळाल्यानंतर एक मोठी सभा झाली होती आणि त्या शिवसेनेच्या माध्यमातूनच सभा झाली होती आणि माननीय उद्धव साहेबांच्या सूचनेनुसारच सभा झाली होती आणि त्यामुळे त्यावेळी धारावीकरांनी 350 स्क्वेअर फीट मान्य केलं होतं. कारण त्याच्या व्यतिरिक्त स्क्वेअर फीट देण्याकरता सिव्हिल एव्हिएशनच्या मर्यादा आहेत इतर पण ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेशिवाय जास्त स्क्वेअर फीट तिथे देऊ शकतो. टेक्निकली हा आणि पॉईंट असल्याकारणामुळे माननीय उद्धव साहेबांनी पण मान्य केलेलं आहे आणि आता उठून त्यांच्यासाठी जास्त स्क्वेअर फीट मागणी करणे म्हणजे एक प्रकारे हा प्रकार भविष्यात हा प्रोजेक्ट भविष्यात होऊ नये अशाच ह्या सगळ्या मागण्या आहेत. सेक्टर 1च्या बाबतीत ज्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या इस्टेट प्रॉपर्टी आहेत त्याकरता जो स्क्वेअर फीटचा फॉर्म्युला आहे तो वेगळा फॉर्म्युला आहे आणि राज्य सरकारने तो फॉर्म्युला यापूर्वीच डी आर पीच्या नवीन जी आरमध्ये घोषित केलेला आहे आणि सेक्टर 1च्या लोकांना विश्वासात घेऊनच राज्य सरकार किंवा डी आर पीची यंत्रणा ह्या संदर्भात काम करेल. कमर्शियलच्या बाबतीत पण फॉर्म्युला डी आर पीच्या जी आरमध्ये यापूर्वीच घोषित झालेला आहे आणि ह्या सर्व फॉर्म्युला ह्यापूर्वी घोषित ज्यावेळी झाले ह्याची पूर्ण कल्पना माननीय उद्धव साहेबांना आहे. ज्यावेळी ते मुख्यमंत्री नव्हते तेव्हा पण आहे आणि ज्यावेळी ते मुख्यमंत्री 2.5 वर्ष होते तेव्हा पण कारण त्यांच्या सहीने हा सर्व डी आर पीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज झालेल्या आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपल्या कारकिर्दीत झालेल्या गोष्टी आहेत त्या लोकांकडे लपून ठेवून केवळ मुंबईतल्या काही बिल्डरांना फायदा व्हावा त्याकरता सुपारी घेऊन हा मोर्चा आहे. तिथल्या आमदार पण याच गोष्टी कारण त्या स्वतः कॅबिनेट मिनिस्टर होत्या त्यांना पण या सर्व गोष्टींची माहिती आहे. त्यामुळे ज्यांनी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष धारावीचा विकास केला नाही आणि ज्या गायकवाड परिवाराने वडील आणि आता मुलगी 40-40 वर्ष धारावीत सत्ता उपभोगून मंत्रीपद उपभोगून धारावीचा विकास केला नाही ते केवळ काही विकासकांना मुंबईतल्या काही बिल्डर लोकांना फायदा व्हावा काही बिल्डर लोकांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढत आहेत. तर दुर्दैवाने ह्या सर्व गोष्टींला कुठे ना कुठेतरी एक राजकीय रंग दिला जात आहे आणि तो राजकीय रंग न देऊन धारावीचा विकास व्हावा ही माझी सर्वांना विनंती आहे. आणि जर माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांना खरंच धारावीबरोबर आस्था होती तर त्यांनी मुख्यमंत्रीपद असताना मराठी माणसांकरता काय केलं हा माझा एक आता प्रश्न त्यांना आजच्या सभेत त्यांनी ह्या प्रश्नाची उत्तर द्यावं. त्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द
उपभोगली. खरं आता मी आता बोललो ती धुरा वाहिली ह्यापूर्वी बोलत होतो, पण आता ती 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द उपभोगली. त्यांनी दादर जा दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात धारावी जसा येतो तसा दादरचा पण माझा मतदारसंघ येतो. शिवसेना भवन जे निर्माण झालं त्या शिवसेना भवनच्या मागे 8 बिल्डिंग होत्या आणि त्या 8 बिल्डिंगमध्ये 172 मराठी कुटुंब राहत होती. 2009 त्या ठिकाणी त्या इमारत तोडण्यात आल्या आणि त्यांना बेघर करण्यात आलं आणि ते सर्वजण मुंबईच्या बाहेर राहतात. त्यातील कित्येक जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अशी दादरमध्ये छपरा बिल्डिंग असेल, आर के बिल्डिंग असेल, अशा दादरमध्ये 40-50 बिल्डिंग आहेत ज्या इमारतीत साधारण 5,000 मराठी कुटुंब हे राहत होते, परंतु दुर्दैवाने ते आता मुंबईच्या बाहेर फेकले गेलेले आहेत आणि त्यांना घर पडणे आणि त्यातले कित्येक वयोवृद्ध लोक दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. त्यांच्याकरता कधी कधी माननीय उद्धव साहेबांनी मोर्चा काढला नाही. अरे केवळ शिवसेना भवनच्या मागच्या ज्या इमारतीत लोक राहत होते जे मेले, आता त्यांची दुसरी पिढी तिकडे बाहेर राहते, त्यांना साधं घर देऊ शकलं नाही. तर जर तुम्हाला जर आस्था असेल मराठी माणसाची तर पत्राचाळच्या संदर्भात पण आपण मोर्चा काढायला पाहिजे होता. दादरतल्या ह्या जे जेवढी बेघर मराठी लोकं झालेत त्यांच्याकरता आपण कधी मोर्चा काढला नाही. पत्राचाळ ज्या पत्राचाळमुळे संजय राऊत जे तुरुंगात गेले त्या पत्राचाळमध्ये बेघर झालेल्या मराठी कुटुंबांकरता कधी मोर्चा काढलेला नाही आहे. आज वडाळा नायगाव शहरात मुंबई शहरातील कित्येक लोक मराठी लोकंही बेघर झालेली आहेत आणि मराठी लोकं बाहेर गेलेले आहेत. त्यांच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती ज्या डेव्हलपरने डेव्हलप केले नाहीत, कित्येक वर्ष त्यांना भाडी दिली नाहीत, अशा लोकांकरता कधी मोर्चा काढला नाही. तर केवळ TDR कारण काढून, TDR तर धारावीतल्या लोकांना माहीत नाही, धारावीतल्या लोकांना TDRचं काही घेणं देणं पण नाही. धारावीतल्या लोकांना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे. त्यामुळे हे TDR आणि नवीन कारणं सांगून अदानीचं भीती दाखवून धारावीकरांना घाबरवण्याचा हा प्रकार आहे. अदानीचं आमचं काही घेणं देणं नाही. हा प्रकल्प राज्य सरकारचा आहे आणि आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे धारावीकरांना न्याय देतील, धारावीकरांचा विकास करतील. आज मी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भातली माहिती आपल्या सर्वांना देत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे पश्चिम उपनगराचे 104 प्रकल्प आहेत, पूर्व उपनगराचे 49 प्रकल्प आहेत आणि मुंबई शहरातले 34 प्रकल्प आहेत. अशा प्रकल्पांचे विकासकाने त्यांची झोपड्या तोडलेल्या आहेत आणि या सर्वांना बेघर केलेले आहेत आणि विकास यांचे भाडी साधारण 15-15, 20-20 वर्ष रखडलेली भाडी आहेत आणि 700-800 कोटी भाडं. आज सर्व प्रकल्पाची माहिती आहे. कोणाच्या आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातले प्रकल्प आहेत एवढे आहेत, त्यांची पण भाडी 5-5, 10-10 वर्ष थकलेली आहेत, त्याचे भाडे दिलेले आहेत. तर तिथे त्यांच्याकरता कधी मोर्चा काढलेला नाही आहे. मी आपल्याला दाखवू इच्छितो की कुठल्या कुठल्या हे पहा. माननीय आमदार श्री आदित्य ठाकरे पैकी थकीत भाडे रक्कम योजना 10 आणि थकीत भाड्याची रक्कम साधारण 25 कोटीपर्यंतच्या वरती आहे. ती जुनी रक्कम आहे, आता तर ही 50 कोटीपर्यंत गेली असेल. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात 25-50 कोटी थकीत भाडी आहेत. त्या ठिकाणी त्या लोकांना प्रतिनिधित्व करता कधी कधीच मोर्चा काढलेला नाही आणि ही सर्व मराठी कुटुंब आहेत या ठिकाणी. या ठिकाणी प्रत्येक मुंबईतल्या शहरातील प्रत्येक जी मराठी कुटुंब आहेत जी बेघर झाली आहेत, ज्यांना घर तोडून बाहेर फेकल्या गेलेलं आणि त्यांची डेव्हलपरने भाडी पण दिली आहेत, तर ह्या हे जेवढे विकासक आहेत, जेवढे ह्याच्यात सगळ्या विकासकांची नावं आहेत, सगळ्या डेव्हलपरची नावं आहेत, तर ह्या विकासकाने या डेव्हलपरच्या विरुद्ध मोर्चा माननीय उद्धव साहेबांनी का नाही काढला? त्यामुळे त्यांच्या ह्या भूमिकेवर संशयाचं वातावरण होतं आहे की मुंबईतल्या इतर मराठी लोकांना जे बेघर केलेले आहेत, वर्षानुवर्ष ते मुंबईच्या बाहेर फेकले गेलेले आहेत, त्यांची भाडे थकीत आहेत, एवढे सगळे प्रोजेक्ट त्यांचे थकीत आहेत, हे सगळ्या डेव्हलपरची लिस्ट माझ्याकडे आहे. ही सर्व लिस्ट मी त्यांच्याकडे देतो. ह्यांच्या विरुद्ध पण त्यांनी मोर्चा काढावा. केवळ धारावीकरता खोटं प्रेम दाखवावं, खोटी आस्था दाखवावी आणि केवळ अदानीला विरोध करण्याकरता. अदानीला विरोध का? कारण त्यांच्या अलायन्स आघाडीतला प्रमुख काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अदानीला विरोध केला म्हणून हे विरोध करतात. ह्यांना काय बाकीचं काय घेणं देणं नाही, केवळ अलायन्सचा पार्टनर आहे आणि आपली अलायन्समधली महत्त्व वाढवावं आणि राहुल गांधीकडे आपलं महत्त्व वाढावं याकरता अदानीला विरोध आहे. नाहीतर अदानीचे एवढे प्रोजेक्ट संपूर्ण देशभरात आहेत, मुंबईत आहेत. आज माझ्या माहितीप्रमाणे उपनगरातली जे वीज आहे ती अदानीतर्फेच देण्यात येत आहे. आज वर्षा गायकवाड चेंबूरला राहते, चेंबूरला पण अदानीतर्फे वीज देण्यात येत आहे. त्यामुळे घरात वीज अदानीची वापरतात.
माझ्या माहितीप्रमाणे जर कलानगरमध्ये पण कदाचित त्या ठिकाणी पण अदानीचीच वीज असेल, त्यामुळे कलानगरला तुमच्या घरात मातोश्रीला अदानीची वीज आहे, ती अदानीची वीज चालते आणि धारावी करता अदानीचा प्रोजेक्ट चालत नाही. आज माननीय उद्धवसाहेब पण ह्या ज्या जो छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आहे, आपलं एअरपोर्ट आहे, त्या एअरपोर्टच्या माध्यमातून ते देशात विविध ठिकाणी जातात, परदेशात जातात, तर तो जो एअरपोर्ट आहे तो आता अदानी चालवतो. तर त्यावेळी त्यांना विरोध नाही की हा एअरपोर्ट अदानी चालवतो, अदानीला माझा विरोध आहे, तर ह्या एअरपोर्टचा मी वापर करणार नाही, मी माझ्या मातृश्रीला जी अदानीची वीज येते त्याचा मी वापर करणार नाही, अदानीच्या माध्यमातून इतर कित्येक गोष्टी आहेत. BKC ला रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट अदानीच्या माध्यमातून चाललेले आहेत, त्यांच्या घराच्या बाजूला मातोश्रीच्या बाजूला अदानीच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चाललेले आहेत, त्याला त्यांनी कधी विरोध केला नाही. मुंबई शहरात अदानीच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंटचे, रिअल इस्टेटचे केवढे प्रोजेक्ट चाललेले आहेत, त्या ठिकाणी विरोध नाही. तर केवळ धारावीतच विरोध का, हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि मी धारावीचा सुपुत्र आहे, मी जरी खासदार असलो तरी मी धारावीचा सुपुत्र आहे, मी धारावीकर आहे, म्हणून मला ही मनात चीड निर्माण झालेली आहे की गेले 40-40 वर्ष आमदार मंत्री म्हणून धारावीची सत्ता उपभोगता आणि धारावीकरता काय करत नाही, आणि केवळ एक डेव्हलपरच्या विरोधात तुम्ही भूमिका हे करत आहे, त्या डेव्हलपरचं धारावीकरांना काही घेणं देणं नाही. धारावीकरांना डेव्हलपमेंट पाहिजे, धारावीकरांना विकास पाहिजे, आणि धारावीकर संपूर्णता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर संपूर्णता विश्वास ठेवत आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच हा विकास होईल हा संपूर्ण आम्हाला विश्वास आहे. 2 दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींना मी स्वतः भेटलो, त्यांनी पण धारावीबद्दल माझ्याबद्दल धारावीबद्दल चर्चा केली आणि धारावीचा प्रकल्प पूर्ण करण्याकरता केंद्र सरकारतर्फे पूर्ण सहकार्य करू असं त्यांनी मला आश्वासित केलं. त्यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे संपूर्ण देशभरात मोदीजींची गॅरंटी ही जी गॅरंटीमुळे जो विश्वास निर्माण झालेला आहे, त्यामुळे धारावीकरांना पण आता मोदीजींची गॅरंटी की धारावीचा विकास हा आता पूर्णता होऊन जाईल. धन्यवाद. नाही, तेच दुर्दैवाची गोष्ट आहे, ह्या राज्याचा माजी मुख्यमंत्री असा आरोप करतो म्हणजे बालिशपणाचा आहे. कारण जे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष त्यांनी ह्या सर्व, कारण DRP जे धारावी डेव्हलपमेंट जो प्रोजेक्टची अथॉरिटी आहे त्याचा प्रमुखच मुख्यमंत्री असतो आणि जो मुख्यमंत्रीच असं बोलतो, त्यामुळे मी दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्यांनी सगळे नियम बनवले, ज्यांनी हे टेंडरच्या कंडिशन बनवल्या आणि तेच आता आरोप करत आहेत, त्यामुळे संशयाचं वातावरण होतं. त्यामुळे कुठे ना कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलत आहेत की काही बिल्डरांची सुपारी घेऊन हा मोर्चा घेत आहे आणि हे जे सर्व मोहीम चालू आहे, ही काही बिल्डरांना फायदा व्हावा त्यांची त्याकरता, कारण जे TDR एक उल्लेख करत आहेत, त्या TDRमुळे काही बिल्डरांचा लॉस होणार आहे, त्यांना त्या संदर्भात नुकसान होणार आहे, त्यामुळे त्यांची नुकसान भरपाई काढण्याकरता हा मोर्चा आहे आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याकरता. कारण ज्या वर्षाताईंना पण सोडून काँग्रेसचे नगरसेवक तिथले गेलेले आहेत आणि उद्धवसाहेबांना सोडून तर संपूर्ण सेनाच गेलेली आहे, त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं आणि स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा आणि काही विकासकांना फायदा मिळावा म्हणून हा सुपारी घेऊन काढलेला मोर्चा आहे. आज जो धारावी के लिए जो मोर्चा निकाला जा रहा है वो माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने जैसे कहा, कोई बिल्डरों की सुपारी लेके ये मोर्चा निकाला जा रहा है और इसमें ये सही बात है, क्योंकि जो ये मोर्चा निकालने को जा रहे हैं उबाटा के प्रमुख माननीय उद्धव साहब, वो इस राज्य के पूर्व मुख्यमंत्री थे और मुख्यमंत्री के नाते 2.5 साल उन्होंने DRP प्रोजेक्ट के वो प्रमुख भी थे और 2.5 साल जो एक टेंडर निकाला था वो टेंडर कैंसिल करके एक नया टेंडर जो निकाला, तो उनके कार्यकाल में ये पूरी प्रोसीजर हुई है और अपने खुद के कार्यकाल में प्रोसीजर करके उस प्रोजेक्ट को विरोध करना, ये एक इसके लिए सभी के मन में एक शंका उपस्थित हुई है कि ये डेवलपर को फ़ायदा, मुंबई के जो बाकी डेवलपर को फ़ायदा मिलने के लिए आज ये मोर्चा निकाला जा रहा है. अदानी का विरोध करना करने का हो तो अदानी के बहुत सारे प्रोजेक्ट पूरे मुंबई में, जो इलेक्ट्रिसिटी का प्रोजेक्ट है, जो मातोश्री को इलेक्ट्रिसिटी सप्लाई करते हैं अदानी, वहाँ पे भी विरोध नहीं कर रहे हैं. एयरपोर्ट पे अदानी का पूरा मैनेजमेंट है, वहाँ पे एयरपोर्ट पे पूरा फैसिलिटी ये यूज़ करते हैं, तो केवल कोई डेवलपर की एक सुपारी लेके
ये मोर्चा निकाला जा रहा है। धारावी के लिए कोई इसमें आस्था नहीं, प्रेम नहीं है, और अगर धारावी को आस्था और प्रेम रहती तो उनके 2.5 साल का जो कार्यकाल था तो उस कार्यकाल में धारावी के लिए कुछ ना कुछ तो निर्णय लेते, लेकिन दुर्भाग्य से 2.5 साल में कुछ निर्णय नहीं लिया। दूसरी बात मैं बताना चाहता हूँ, उनके 2.5 साल के कार्यकाल में जो मुंबई के जो मराठी लोग हैं उनके लिए उन्होंने कुछ निर्णय नहीं लिया। सेना भवन के पीछे जो बिल्डिंग थी वो सेना भवन बनने के बाद डिमोलिश किया, लेकिन अभी तक 2009 के बाद वो डिमोलिश करने के बाद उस सभी को लोगों को बाहर मुंबई के बाहर शिफ्ट किया, बहुत सारे लोग उसमें सीनियर सिटीजन मर गए, लेकिन अभी तक वहाँ पे डेवलपमेंट नहीं हुआ। तो जैसे जैसे धारावी के लिए उनको प्यार है, तो दादर में जो मराठी लोग हैं उसमें 5000 फैमिली है जो आज मुंबई के बाहर है, उसमें से बहुत सारे लोग मर गए, उनके रिडेवलपमेंट के इशू के लिए कभी भी उन्होंने मोर्चा नहीं निकाला। अभी मैंने जैसे SRA के बारे में बताया कि SRA के बहुत सारे प्रोजेक्ट हैं मुंबई के, वो विभिन्न प्रोजेक्ट 187 जो प्रोजेक्ट है उस प्रोजेक्ट में लोगों को 10-10 साल से उनका भाड़ा नहीं मिला, और उसके लिए कभी मोर्चा नहीं निकाला। जो आदित्य ठाकरे उनके वर्ली के विधानसभा में बहुत सारे प्रोजेक्ट को डेमोलिश हुआ है, लेकिन अभी तक लोगों को घर नहीं मिला, लोगों को भाड़ा नहीं मिला, उसके लिए कभी मोर्चा नहीं निकाला। तो केवल मुंबई के कुछ डेवलपर को फ़ायदा मिलने के लिए मोर्चा निकाला जा रहा है, और ये सुपारी देके मोर्चा निकाला जा रहा है, लेकिन धारावी कर इस पे कोई विश्वास नहीं रखेंगे। मेरा खुद जन्म धारावी का है, तो एक धारावी कर के नाते मुझे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के ऊपर पूरा विश्वास है, माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब के ऊपर पूरा विश्वास है, ये दोनों धारावी का डेवलपमेंट करेंगे, और देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी, क्योंकि उनकी वजह से ये प्रोजेक्ट हो रहा है, अगर उन्होंने रेलवे की जगह नहीं देते तो ये प्रोजेक्ट नहीं होता था। तो उनकी मोदी जी की जो गारंटी है जो अभी पूरे देश में चल रही है, उस गारंटी के तहत ये प्रोजेक्ट पूरा होगा, ये मुझे पूरा विश्वास है। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।